उधरच्या गणपतीचं दर्शन झालंय. आता आपण निघालो आहे रांजणगावसाठी. हे आहे ओझरचं गणपती. आणि जे मी तुम्हाला सांगितलं तो मोठा हॉल आहे, तो आहे हा. इथे पण लग्न होतात. हा हे मोठा हॉल. सो दर्शन झालं आपलं करून आता आपण रांजणगावच्या गणपतीसाठी निघालो आहे. पण त्याच्या आधी आपले काही स्टॉप्स आहेत, तर स्टॉप घेऊ आणि मग पुढे आपण मार्गे लागू. तर सध्या आपला जायचं आहे आपल्याला, ते जायचं आहे आपल्याला रांजणीला. सो ते आपलं गाव आहे. सो आता तिकडे जाणार आहे आणि लंच पण करायचं आहे. सो लंचसाठी बघू कुठे काही चांगलं भेटतंय का. तर कुठं काही चांगलं भेटलं तर लंच करू आणि मग पुढे निघू. येताना पण आपण इकडूनच आलो, जाताना पण आपण इकडूनच जाणार आहे. फक्त येणारा रूट दुसरा होता, जाणारा रूट दुसरा आहे. मस्त अशी ऊसाची शेती आहे सगळीकडे. ऊस तुम्हाला इकडे तर सध्या जास्ती भेटेल, कारण का बाकी याला जे आहे कांदा तो एक जास्ती भेटेल. सध्या ऊसाला भाव चांगला भेटतो बाकी इतर पेक्षा, म्हणून ऊस केला जातो. सो आपण आलो तो स्ट्रेट रस्ता होता आणि आता आपल्याला जायचं आहे तो लेफ्टनी जायचं आहे. सो लेफ्टनी आपण जाणार आहे. येताना आपण इकडून आलो तर इकडून जाऊया. हा रस्ता आपल्याला चांगला भेटेल, खूप चांगला असेल हा रस्ता कम्पॅरेटिव्ह. इकडे थोडं काम चालू होतं आणि आपण वाया लेण्याद्रीवरून आलो इकडे. सो आता वाया इकडून नारंगाव मार्ग आपण जाऊ. बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं असेल ऑन द वे किंवा इकडे कुठे की हे जी बैलगाडी आहे हे शेतात जातात. शेतातून जो कापलेला ऊस आहे तो घेतात आणि मग एक मोठी ट्रक असेल किंवा गाडी असेल त्याच्यामध्ये जाऊन ते टाकतात. सो असा तो त्यांचा प्रोसेस असतो. पण इथे हा तसा प्रोसेस नाही. इथे कारखाना जवळ असल्यामुळे ते लोक डायरेक्ट शेतात ऊस काढतात आणि डायरेक्ट घेऊन जातात. डायरेक्ट फॅक्टरीमध्ये घेऊन जातात. तर तुम्ही म्हणाल फॅक्टरी कुठे आहे. सो तिकडे जो धूर निघतोय ती आहे फॅक्टरी. तिथे एक साखर कारखाना आहे. आय गेस तो विघ्नार साखर कारखाना आहे. विघ्नार आहे का भीमाशंकर विघ्नहार कारखाना आहे माझ्या मते, कारण का भीमाशंकर आंबेगावमध्ये येतो आणि हा विघ्नार कारखाना जुन्नरमध्ये येतो. सो हा मोस्ट प्रोबेबली तिकडेच असेल. ते डिपेंड करतं ज्यांनी कोणी ज्याचा ऊस जिकडे नोंद दिली असेल ज्या कारखान्याला, सो तो ऊस तिकडेच जातो. सो तसंच काही असेल. सो आय गेस हा जवळ आहे तो हे लोक स्वतः घेऊन चालले आहेत. रस्त्यावरती पण खूप सारं शेण दिसत आहे. सो हे बैलगाडीनेच घेऊन जातील तिकडे मोस्ट प्रोबेबली. आणि ह्याच कारखान्याला जाईन हे मी गॅरंटी आणि शॉर्ट बोलू शकतो. सो इथे आता खूप चांगले रस्ते बांधलेत, खूप चांगले आहेत. आधी वाईट परिस्थिती असायची पावसाळ्यामध्ये पण आणि ह्या टायमाला खूप चांगले आहेत. सो चांगलं आहे तर चांगलं बोललं पण पाहिजे, वाईट असेल तर वाईट बोललं पण पाहिजे. आपण त्या नीतिमत्ताचा माणूस आहे. सो आता तुम्ही बघू शकता पुढे एक पाटी लिहिली आहे. शिवरायांच्या क्रमांचे चिन्ह एकच भाव. भीमाशंकर पुढे आहे पुणे. शिवनेरी किल्ला जुन्नर विघ्नार साखर कारखाना. मी जो बोललो साखर कारखाना तो विघ्नारच होता. सो राईट साईडला ते सगळं आपल्याला जायचं आहे पुढे नारंगाव. टुवर्ड्स नारंगावने जाणार आहोत. सो नारंगाव मांजरवाडी असं जाऊ आपण.
इकडून पण रस्ता आहे, पण हा रस्ता मला आठवत नाही. हा पण जातो पण कुठे निघतो ते नाही माहिती, नाही तर आपण नक्की तिकडून गेलो असतो. पण हा गुगल मॅप आपल्याला इझिएस्ट वे हा सांगतोय, म्हणून आपण ह्या रस्त्याने जाऊया. गुगल मॅपचं ऐकूया. हे बघा, इकडून पण जे ऊस घेऊन येत आहेत ते तिकडून पण तसेच घेऊन येत आहेत. डायरेक्ट जे बैलगाडी आहे त्याच्यामध्ये घेऊन येतात. खूप बघू शकता कसे चालले ते बिचारे. काय काय जास्ती ओव्हरलोड केल्यामुळे त्यांची हालत खराब होते तरी बिचारे. म्हणून बैलांना खूप शेतकरी खूप मानतो. आधी तर बैलांशिवाय कामं नाही व्हायची शेतातली, एक काम आहे. आता तरी हे मशनर आलं, ट्रॅक्टर हे सगळं आलं, म्हणून नाही तर आधी शेतकऱ्यांना बैलाची गरज लागायचीच लागायची. आणि ज्याच्या दारापाशी बैल असेल त्याला श्रीमंत किंवा मोठा असं मानलं जायचं. बैल, घोडा हे सगळं असणं त्याच्या दारा तो खूप श्रीमंत आहे असं एक मानणं होते. कारण तेव्हा बैल घेणं खूप डिफिकल्ट होतं, खूप कॉस्टली आणि महाग होते पहिलं. त्यामुळे सध्या पण नारंगावमध्ये, नारंगावमधनं म्हणजे बाहेर पडतोय. सो आपल्याला जेवायचं पण आहे. सो आपण हॉटेल बघतोय इथे कुठे चांगलं भेटेल का. प्रॉपर जेवण नाही भेटलं तर एक स्नॅक्स टाईप असं करू. जास्ती हेवी नाही खाणार आहे, मी तर नाहीच खाणार आहे कारण मला गाडी चालवायची आहे. स्टील जोरात भूक लागली तर ऑप्शन नाही खाण्याशिवाय. आता नारंगावरून आपण पुढे लेफ्ट घेऊ. लेफ्ट घेतल्यावर मांजरवाडी रोडनी टुवर्ड्स राजने जाऊ, तिकडे पप्पांना भेटायला. म्हणजे पप्पा बोलतो, फादर बोलतो, अजून खूप काही पॉप्स बोलतो, म्हणजे खूप सारे आम्ही नावं ठेवली आहेत फादरला. तर जे जेव्हा आठवतं तेव्हा तसं. तुम्ही काय तुमच्या वडिलांना बोलता ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हाला पण समजेल की आम्हीच असं काही वेगळं काय बोलतो की अजून पण तुम्ही पण आहात. नारंगाव पोलीस स्टेशन आहे. हे मार्केट आहे, हे भाजीपाला मार्केट आहे. हा मोठं मार्केट आहे. स्वतः पण मांजरवाडीमध्ये, मांजरवाडीमध्ये हे हॉटेल ज्ञानेश्वर म्हणून आहे. सो इथे कढीवडा खूप चांगला भेटतो. एकदा येऊन नक्की ट्राय करा. आम्ही तुम्हाला दाखवलं असतं पण घाईघाईमध्ये काय दाखवता नाही आलं ते. खूप जोराची भूक लागली होती, आपण तिकडे खाल्लेलं, त्याच्यानंतर आता इकडे येऊन खाल्लं. सो दोन कढीवडा मागवलेले, एक प्रेरणासाठी एक माझ्यासाठी. तिला तो म्हणजे ओके ओके वाटला. म्हणजे जी क्रेज मला आहे, मम्मीला आहे, पप्पांना, आम्हा लोकांना जी क्रेज आहे ती तिला नसेल. नसेल फर्स्ट टाईम खाल्लं असेल तिने, म्हणून ते लग्न चालू आहे तर डीजे विजे वाजतो आहे, म्हणून काय आपण बोललो नाही, थोडं बंद थोड्या वेळ पण राहिलो. तिला ती क्रेज नसेल जी आम्हाला आहे. म्हणजे आम्ही ह्या इथे आलो, ह्या गावात आलो, मांजरवाडीला, आम्ही नक्कीच नक्की कढीवडा ट्राय करतो. ट्राय म्हणजे खातो, खूप भारी लागतो. तुम्ही पण कधी आले तर नक्की खा. तिचा तिला नाही आवडला, सो तिचा कढीवडा पण मी घेतला, तो पण मी संपवला. आणि तिला वडा उसळ खायचा होता, सो वडा उसळ मागवला. आणि स्पाईस पुण्याची शान आहे माहितीच आहे, सो एवढा स्पायसी होता तिच्या तोंडा तिखट लागला मजबूत. तरी घेतलेली, तिला तरी खूप आवडते पण तिखट लागली. सो एनीवेज एकदा नक्की ट्राय करा. आता आपण चाललो राजनीला. अजून राजनी इथून खूप जवळ आहे, जास्ती किलोमीटर नाही आहे.
5-6 किलोमीटर आहे. मग पप्पांचा पण फोन आलेला, पप्पांशी बोलणं झालं आहे की पप्पा विचारत होते कुठे पोचले काय, तर सांगितलं. कारण का ओझरवरनं निघालेलं तेव्हा आम्ही फोन करून सांगितलं होतं की आम्ही ओझरवरनं निघतो आत्ता. सो ते पण वाट बघत होते आमचे, आता जाऊया त्यांच्याकडे. आपण आलो आहे आपल्या गावी, ही आहे शाळा. तर ही हायस्कूल आहे. हायस्कूल म्हटल्यावर 7वी 4वी नंतर इथे आहे या शाळेमध्ये शिक्षण होतं. आणि जे 1वी ते 4वी आहे ते आपल्या गावात, म्हणजे जी गावात म्हणणं जिथे जे मार्केट एरिया असतो तिथे 1वी ते 4वी आहे. आणि इथे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, कॉलेज झालं, हे सगळं ह्या इकडे शिकवलं जातं. चालू होतं तिथे मागे पोलीस चेकिंग चालू होती, तिथून चालू होतं. तर कार पाठा होता, त्यात राजीचाच एक पार्ट आहे, तिथून चालू होतं. हे जे शेवगाचे शेंगा दिसतात का, हे झाडं दिसतात का, ते आपले आहेत शेवगाचे. हां, हे इथे काहीतरी लावलं आहे. आणि आता हे घर दिसते का पिवळ्या कलरचं, हे आपलं आहे. सो फायनली आपण आता आपल्या घराजवळ पोचलो आहे. मला घ्यायचं राईट, तरी गाडी जाऊन घेऊया मग राईट घेऊया. आपण फायनली पोचलो या घरी. जस्ट आपलं बाबांना म्हणजे वडिलांना भेटून झालं आहे. आता आपण चाललो आहे मामाच्या गावी. सो अजून फिक्स नाही तिकडे हॉल्ट घ्यायचा की नाही घ्यायचा. सो लेट सी, नऊ किलोमीटर आहे मामाचं गाव राजनीवरनं. सो हॉल्टचं अजून म्हणजे हा आपला प्लॅन ए होता. आणि प्लॅन बी डायरेक्ट आपण पप्पांना भेटून जाणार होतो, पण आता लेट पण झालं आहे आणि आता थंडी वाजायला पण चालू होईल. सो पप्पा पण बोलले की आता थंडी लागेल, त्यापेक्षा तुम्ही तिकडे जा, तिकडे स्टे करा आणि मग सकाळी तुम्ही निघा. सो तसं काही करण्याचा आमचा पण प्लॅन चालू आहे. सो ठरलं नाही, बघू. सो फायनली आपण निमगावला पण पोचलो आहे. सो आजी आजोबांसाठी काही खायला घ्यायचं होतं म्हणून आपण इकडे आलो, नाही तर आपण तिकडूनच गेलो असतो. त्यांना खाण्या खायला घेण्यासाठी आपण इकडे आलेलो. सो आता आपण डायरेक्ट जाणार आहे आजी आजोबा मामांना भेटायला. नाही सांगितलं, मम्मीने सांगितलं असेल तर सांगितलं असेल, सांगितलं नाही. आम्ही सरप्राईज देणार आहे. पप्पांना पण नसं सांगितलं, पण ते काही फोटोज द्यायचे होते मम्मीचे, सो त्यामुळे सांगायला लागलं. पप्पांना फोटोज पाहिजे होते सो त्यामुळे सांगायला लागलं, नाही तर पप्पांना पण सरप्राईज देणार होतो आम्ही. कोणाला माहिती नाही आम्ही येणार आहे म्हणून. सो लेट्स सी. थोडासा ऊस आहे मामाच्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे. सो परत एकदा वाघाची दहशत वाढली आहे. आणि हा विघ्नेश